जमलेले आहे आणि ज्या प्रकारे ते घोषणाबाजी देतात त्यावर लक्षात येतं की अनेक दिवसांनंतर ते आपल्या नेत्यांना भेटणार आहेत, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये देखील एक वेगळा उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे। महत्त्वाची गोष्ट की जर का तुम्ही होर्डिंग बघितलं तर त्या होर्डिंगवर देखील बघू शकतो आपण की संघर्ष योद्धा अशा प्रकारे अनिल देशमुख यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारचे वेगवेगळे होर्डिंग संपूर्ण नागपूर शहरामध्ये ज्या मार्गाने ही रॅली निघणार त्या मार्गामध्ये लावण्यात आलेले आहे। सोबतच काल आपण बघितलं होतं की 1 लाख पत्रक अनिल देशमुख यांच्या संदर्भात जो संपूर्ण प्रकार घडला आहे की भावनिक पत्र किंवा भावनिक विचार मांडणारे एक राष्ट्रवादी काँग्रेसचे पत्रक 1 लाख संपूर्ण विदर्भामध्ये कार्यकर्त्यांना वाटण्यात आलेले आहे आणि कुठेतरी अनिल देशमुख यांच्या संदर्भातली जी सहानुभूती आहे ती सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडनं संपूर्ण विदर्भात होताना दिसत आहे। काही कार्यकर्ते आपण त्यांना विचार त्यांच्या काय भावना आहे, साधारण 2.5 वर्षानंतर तुमचा नेता नागपूरमध्ये येत आहे, कशा प्रकारे तयारी आहे, कशा प्रकारे जोश आहे तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये? 10,000 संख्येने आमचे कार्यकर्ता साहेबांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत, पण आमच्या अनिल बाबूंना 13.5 महिने ज्या जेलमध्ये डांबण्यात आलं आहे, या केंद्र सरकारचा भाजपचा भारतीय जनता पार्टीचा हा आमच्यावर अन्याय होत आहे आणि याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। सर्व याचा 2024 मध्ये आम्ही त्यांना दाखवून देऊ त्यांची जागा। आम्ही आज रॅली निघणार आहे, साधारण 3:15 वाजता या रॅलीला सुरुवात होणार आहे, 7 वाजेपर्यंत रॅली राहील असं सांगितलं जात आहे। बिल्कुल, हा विदर्भातला कार्यकर्त्याचा जोश आहे। या ठिकाणी गावागावातून जिल्ह्या जिल्ह्यातून पूर्ण विदर्भातले कार्यकर्ते बुलढाण्यापासून तर गडचिरोलीपर्यंत जे इथं कार्यकर्ते आले आहेत आणि आज आमच्यासाठी हा दिवाळीसारखा सण आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता हा अनिल बाबू या विमानतळाच्या दाराच्या बाहेर केव्हा निघतील याची आतुरतेनं वाट पाहत आहोत, त्या क्षणाची आम्ही सगळे वाट पाहत आहोत। काही महिला कार्यकर्ते आपण त्यांना देखील विचारूया, काही महिला कार्यकर्ते त्या देखील इथे आलेल्या आहे, आपण विचारूया। जिल्हा परिषद सदस्य आहे राष्ट्रवादीच्या, ताई कशा प्रकारे उत्साह आहे, मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा जोश आपल्याला नागपूर विमानतळाबाहेर कार्यकर्त्यांची खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते, प्रत्येक जण प्रतीक्षा करतोय ती अनिल देशमुख यांच्या आगमनाची आणि त्यानंतर एक खूप मोठं शक्तीप्रदर्शन नागपूरच्या रस्त्यांवरती केलं जाणार आहे आणि त्या संदर्भातले अपडेट तुषारकडून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। पुढच्या बातमीकडे वळूयात। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न